ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. जालना शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 24,601 झालाय. काल दिवसभरात प्रयोगशाळा आणि अँटीजेन चाचणी अहवाल प्राप्त झालेत. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 2,495 तर आतापर्यंत एकूण 21,635 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर मृतांचा आकडा 471 असल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यात संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांकडून संचारबंदीस विरोध राहिला. नंतर सर्व व्यापाऱ्यांकडून संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र नागरिक मुक्त संचार करत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहून मानवत सेलू नगरपालिकेने शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच सर्व वर्दळीच्या ठिकाणी अग्निशमन वाहनाद्वारे निर्जंतुकीकरण केले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहेत, तर इथं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचं दिसून येत आहे. सध्या लातूर जिल्ह्यात सर्वत्र कोरोना दररोज रुग्णसंख्या ही 500 जास्त वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. परंतु नागरिक कोरोनाच्या बाबतीत अद्यापही गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. उदगीर शहरातील असेच एक बोलका क्षण आहे. यावरून उदगीरकर कोरोनाच्या बाबतीत बेफिकर असल्याचं दिसून येत आहे. आजपासून 15 एप्रिल 2021 पर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू असणार आहे. हा कर्फ्यू रात्री 8 ते 7 पर्यंत असेल. या वेळेत उद्योग चौपट्या अशा सार्वजनिक ठिकाणची एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील 2 कोरोना होऊन गेला आहे. आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काल केंद्र सरकारच्या विरोधात लातूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. पोलिसांच्या वतीने कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला गेलाय. घोषणा दिल्या. पोलिसांनी अन्य कार्यकर्त्यांसोबत रमेश बावगे आणि धीरज देशमुख यांचंही नाव समाविष्ट करणे आवश्यक होतं. मात्र इतर 35 ते 40 जणांवर गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलाय. काँग्रेसच्या आंदोलनातील प्रमुख नेतृत्व मात्र यापासून बेदखल असल्याचं दिसून येतं. या प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल होईल का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. गेल्या महिनाभरापूर्वी 1 फेब्रुवारीला म्यानमार या देशात लष्कराने राष्ट्राध्यक्ष आंग सान स्यू की यांचे सरकार उलथून टाकत लष्करी राजवट लागू केली आहे. मात्र तेथील जनता या राजवटीचा विरोध करत असून महिनाभरापासून आंदोलने सुरू असून लष्कराकडून आंदोलने रोखण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबत जात आहे. पंजाबमधील आबोहार मतदारसंघाचे आमदार अरुण नारंग यांना काही आंदोलकांनी कथित मारहाण केल्याचं समोर आलं होतं. हे आंदोलक शेतकरी असल्याचं समजतंय. मुक्तसार जिल्ह्यातील मालोट भागात ही घटना घडली आहे. आता या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असल्याने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी भिवंडीतील सवाद येथे 818 बेडच्या भव्य अशा अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार कपिल पाटील, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट विश्वात दररोज कित्येक जुने विक्रम मोडत असतात आणि नवे विक्रम बनत असतात. काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 5 सामन्यांची T20 मालिका पार पडली आहे. या मालिकेत धावा काढत भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.